नमस्कार मित्रांनो वेलकम टू एस क्लास एज्युकेशन सो आज आपण आहे की एस एस सीमध्ये म्हणजेच दहावीच्या परीक्षेमध्ये बेस्ट ऑफ फाय हा रूल असतो तर बेसिकली हा रूल काय आहे याचे फायदे आहेत या की तोटे आहेत आणि खरंच या, या रूल्सने टक्केवारी वाढते का हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सो so, लेटस स्टार्ट सगळ्यात पहिल्यांदा बेस्ट ऑफ फाय रूलमध्ये काय होतं तुम्हा की तुम्हाला जे काय सहा विषय आहेत सहा विषयांमध्ये कोणते कोणते विषय आहेत मराठी आहे संस्कृत आहे इंग्लिश आहे सायन्स मॅथ्स आणि समाजशास्त्र सो हे जे काही तुमचे सहा विषय आहेत यापैकी ज्या विषयामध्ये कमी मार्क्स आहेत तो विषय एक्सक्ल्यूड केला जातो म्हणजे फॉर एक्झाम्पल आता याच्यामध्ये हे सगळे मी असे कन्सिडर केले आहेत ॲवरेज मार्क्स असे आले असतील तर कशा पद्धतीने बेस्ट ऑफ रूल उपयोगाला येतो ते आपण पाहूया सो बेसिकली असे जर मार्क्स असतील तर तुम्ही पाहू शकता की इंग्लिशमध्ये सगळ्यात नाही इंग्लिशमध्ये नाही सायन्समध्ये सगळ्यात कमी मार्क्स आहेत ठीक आहे सो मग अशा केसमध्ये सायन्स या विषयाचे मार्क्सच पकडले जात नाहीत म्हणजे नेमकं काय हे आपण बघूया सगळ्यात पहिल्यांदा इथे जर तुम्ही पाहिलं तर मराठीमध्ये सिक्स्टी एट मार्क्स आहेत संस्कृतमध्ये सेवन्टी आहेत इंग्लिशमध्ये फिफ्टी फाईव्ह आहेत सायन्समध्ये फिफ्टी आहेत मॅथ्समध्ये एटी आणि समाजशास्त्रामध्ये सेव्हन्टी फाईव्ह आता जेव्हा आपण या मार्कांची टक्केवारी काढणार तेव्हा आपण काय करतो सरासरी जेव्हा आपण टक्केवारी एक म्हणजे साधारणतः जेव्हा आपण एक टक्केवारी काढतो तेव्हा आपण काय करतो या सगळ्या मार्क्सला ॲड करणार त्याच्यानंतर या मार्क्सला ॲड केल्यानंतर डिवायडेड बाय आपण काय करणार सिक्स करणार तर सहा विषय आहेत आणि टक्केवारी काढायची म्हटल्यानंतर मल्टिप्लाय बाय हंड्रेड करणार ठीक so, आहे सो असं केल्यानंतर तुम्हाला सिक्स्टी सिक्स पॉईंट थ्री फोर पर्सेंट एवढे पर्सेंट पाहायला मिळतील हे झाले साधारणतः टक्केवारी काढणं पण आपल्याकडे जो रूल आहे तो आहे बेस्ट ऑफ फायचा याचा अर्थ या सहा विषयांपैकी बेस्ट फाय विषय कोणते आहेत तुमचे तर याच्यामध्ये बेस्ट फाय विषयांमध्ये सगळ्यात पहिला चांगला विषय आहे तो म्हणजे मॅथ्स का चांगला आहे कारण याच्यामध्ये बाकीच्यांपेक्षा जास्त मार्क्स मिळालेले आहेत त्या दृष्टीने आपण चांगला विषय पाहतो आहे ठीक आहे सो मॅथ्समध्ये सगळ्यात जास्त मार्क आहेत सो हा बेस्ट ऑफ फायमधल्या व फर्स्ट नंबरला येणार नेक्स्ट आहे तो म्हणजे समाजशास्त्र सेवंटी फाईव्ह मार्क्स आहेत नेक्स्ट आहे तो म्हणजे संस्कृत सेव्हन्टी मार्क्स आहेत त्याच्यानंतर आहे आपलं मराठी सिक्स्टी एट मार्क्स आहेत आणि आहे इंग्लिश फिफ्टी फाईव्ह त्याच्यानंतर उरला कुठला आपला विषय तो म्हणजे सायन्स आता आपला सब्जेक्ट उरलेला कोणता आहे तो म्हणजे सायन्स आता सायन्समध्ये आपल्याला एकूण पन्नास मार्क्स आहेत म्हणजे सगळ्यात कमी मार्क्स आहेत मी ते फक्त एक्झाम्पलसाठी घेतलं आहे तर मग अशा केसेसमध्ये बेस्ट ऑफ फाईव्हमध्ये ज्या विषयामध्ये कमी मार्क्स आहेत त्याचे मार्क्सेस कन्सिडर नाही केले जात मग अशा केसेसमध्ये काय होतं की या विषयाचे सोडून म्हणजे सायन्सला पूर्णतः एक्सक्ल्यूड केलं जातं तो विषय आहे असं मानलंच जात नाही आणि जे उरलेले सगळे विषय आहेत त्यांचे मार्क्स म्हणजे सिक्स्टी एट प्लस सेव्हन्टी प्लस फिफ्टी फाईव्ह प्लस एटी प्लस सेवन्टी फाईव्ह या सगळ्या मार्क्सला आणि आता याला डिवायडेड बाय सिक्स करायचं की फाय तर आता याला डिवायडेड बाय फाय केलं जातं कारण आता आपल्याकडे पाचच विषय आहेत आणि मल्टिप्लाय बाय हंड्रेड केलं जातं स्वच जेव्हा तुम्ही कराल तेव्हा आपण जेव्हा सायन्सला पूर्णतः एक्सक्ल्यूड करू तेव्हा आपल्याला या ठिकाणी टक्केवारी पाहायला मिळणार आहे सिक्स्टी नाईन पॉईंट सिक्स सो बेसिकली आधी होती सिक्स्टी सिक्स पॉईंट थ्री आता झाली आहे सिक्स्टी नाईन पॉईंट सिक्स म्हणजे बेसिकली तीन टक्क्यांची ते वाढ होते तीन ते चार टक्क्यांची वाढ तुम्हाला पाहायला मिळू शकते सो बेसिकली तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं सपोज की आ, काही सायन्समध्ये तर या ठिकाणी पन्नास तरी आहेत पण इन केस जर या ठिकाणी चाळीसच मार्क असते तर तुमची टक्केवारी अजून वाढली असते बेस्ट ऑफ फायमध्ये सो so बेसिकली तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की इव्हन एखाद्या विषयामध्ये तुम्हाला कमी मार्क्स जरी असतील तरी पण तो विषय पूर्णतः एक्स्क्लूड केला जाऊ शकतो जेव्हा तुम्हाला टक्केवारी टक्केवारी पाहायला मिळते तेव्हा पण याच्यामध्ये असं चालणार नाही की तुम्ही कुठल्या तरी एखाद्या विषयामध्ये फेल आहात असं नाही चालणार तुम्ही सगळ्या विषयामध्ये पासच असले पाहिजे आणि मग जर एखाद्या विषयामध्ये कमी मार्क्स असतील तरच तुम्ही बेस्ट ऑफ फायच्या आधारे टक्केवारी घेऊ शकता जर सपोज तुम्हाला या ठिकाणी सायन्समध्ये फक्त वीसच मार्क्स असते ठीक आहे आपण कन्सिडर करूया की फक्त वीसच मार्क्स असते एक तर एकतर पहिली गोष्ट तुम्ही फेल आहात असं दाखवलं असतं आणि तुमचं या ठिकाणी रिझल्टच बदला नसता किंवा जस्ट फेल आलं असतं ठीक आहे सो बेसिकली हा रूल तेव्हाच ॲप्लिकेबल आहे जेव्हा तुम्ही सगळ्या विषयांमध्ये पास असाल आणि असा कुठला तरी एखादा विषय आहे ज्याच्यामध्ये बाकीच्या विषयांपेक्षा कमी मार्क्स आहेत तेव्हाच हा रूल ॲप्लिकेबल आहे आता वॉट इफ की तुम्हाला इंग्लिशमध्ये आणि सायन्समध्ये दोघांमध्ये पण सेम मार्क्स से आहेत फिफ्टी फिफ्टी मग कुठला बेस्ट ऑफ फायमध्ये जाणार तर कुठला पण एक बेस्ट ऑफ फायमध्ये गेला तरी पण काहीच फरक पडणार नाही आहे कारण दोघांमध्ये सेम मार्क्स आहेत ठीक आहे सो कुठला पण दोघांपैकी एक बेस्ट ऑफ फायमध्ये जातो कारण मार्क्स तर सेम असे मार्क्समध्ये काहीच नाही फरक पडणार आहे जेव्हा तुमची बोर्डाची मार्क्स मार्कशीट येते तेव्हा त्याच्यामध्ये सगळे विषय आणि सगळे मार्क्स असतात फक्त खाली टक्केवारी जी आहे तर ती पहिल्या पाच विषयांची किंवा जे काही पहिले पाच चांगले मार्क्स असणारे विषय आहेत त्यांचेच टक्के त्यांचेच मार्क्स घेऊन टक्केवारी काढली आणि त्याच्यामुळेच ॲट दी एंड तुम्हाला चार ते पाच टक्के किंवा ज्याप्रमाणे तुमचे मार्क्स असतील त्याच्यामध्ये मॅक्स टू मॅक्स पाच टक्क्यांचा डिफरन्स पाहायला मिळतो काय तर बेस्ट ऑफ फायमुळे ठीक आहे सो पाच टक्के मार्क्स तुम्हाला वाढलेले पाहायला मिळतात सो तुम्ही आता इथे पाहू शकता की हा तोटा आहे की फायदा तर ऑब्विसली हा फायदाच आहे तोटा अजिबात नाही आहे आणि म्हणूनच टेन्थमध्ये जे आपले पर्सेंटेज आहे ते इन्क्रीज करणं खूप इझी असतं पण आता मी याच्यामुळे काय होतं तोटा तो याच्यामुळे असं आहे की आपण आपल्या कम्फर्ट झोनने जातो मग आपल्याला असं वाटतं की हां आपल्याला एखादा विषय जमत नाही आहे मे बी काहींसाठी तो मॅथ्स असेल काहींसाठी सायन्स असेल इवन काहींसाठी समाजशास्त्र इंग्लिश मराठी संस्कृती यापैकी काही असू शकतं मग आपल्याला असं वाटतं की ठीक आहे ना, ना कुठला तरी एक विषय बेस्ट ऑफ फायमध्ये जाणारच आहे मग त्याच्यामध्ये जरी कमी मार्क्स पडले तरी तो टक्केवारीमध्ये पकडला जात नाही आहे मग काय फरक पडतो आहे मग अशा केसेसमध्ये आपण त्या विषयाचा अभ्यास पूर्णतः करायचं सोडून देतो पण आपल्याला हे लक्षात ठेवायचं पास होण्यासाठी किंवा एक ॲटलिस्ट आपला पास हा रिझल्ट येण्यासाठी तरी आपल्याला त्या विषयाचा अभ्यास करायचा आहे पण शक्यतो असा कुठलाच विषय ठेवू नका की जो बेस्ट ऑफ फायमध्ये जाईल कारण कधी कधी काय होतं की आपण ठरवतो सायन्स बेस्ट ऑफ फायमध्ये जाईल पण मॅथ्स खूप जास्त डिफिकल्ट येतो मग मॅथ्समध्ये पण मार्क्स कमी पडतात सायन्समध्ये पण पडतात कमी पडतात सो त्याच्यामुळे तुम्हाला आधीच कुठलंही ठरवायचं नाही आहे हे यासाठी आहे की इन केस कुठला जरी पेपर डिफिकल्ट आला तरी पण तुम्हाला सगळा अभ्यास करायचा आहे आणि मग तो डिफिकल्टवाला पेपर जर तुम्हाला त्याच्यामध्ये कमी मार्क्स मिळाले तर तो बेस्ट ऑफ फायमध्ये जाईल पण आधीपासून तुम्हाला कुठलाच विषय ठरवायचा नाही आहे की तो बेस्ट ऑफ फाय बेस्ट ऑफ आयमध्ये आपण टाकूया वगैरे असं नाही करायचं आहे सो हा एक तोटा होऊ शकतो की तुम्ही आधीपासूनच कम्फर्ट झोनमध्ये जाल की मी हा बेस्ट ऑफ आयमध्येच टाकणार आहे तर असं करू नका बाकी हा रूल खूप बेस्ट आहे याच्यामुळे तुम्हाला खूप जास्त फायदा होईल आणि तुमची टक्केवारी इन्क्रीज होईल सो बेसिकली हा होता बेसिक रूल आय होप तुम्हाला हा रूल समजला असेल कोणी याच्यामध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही आहे जास्त काही रॉकेट सायन्स नाही आहे ज्या विषयामध्ये कमी मार्क्स आहेत तो विषय एक्सक्लूड केला जातो बाकीच्या विषयांचे मार्क्स ॲड केले जातात डिवायडेड बाय फाय मल्टिप्लाय बाय हंड्रेड केलं जातं आणि तुमची टक्केवारी फाईंड आउट केली जाते ठीक आहे सो आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि तुमचे असे अजून कोणते प्रश्न आहेत जे दहावी किंवा बारावीच्या बारावीच्या बोर्डच्या रिलेटेड आहेत हे तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता मी त्याचे उत्तर तुम्हाला नक्की देण्याचा प्रयत्न करेन सो बाय थँक्यू सो मच वॉचिंग दिस व्हिडिओ अँड बेस्ट ऑफ लक